राहुल बाईंची या क्षेत्राला गरज आहे आणि पंढरी शेट्टी गरज आहे की एक दिवस म्हणजे ह्या दोघांना मी उलट एकत्र बोलवून हा विषय करून थांबला. रमेश्वरांनी एक मला नजर दिली काहीतरी की पारक माझ्याकडे आहे, मी बैल पळताना पाहिला, पाहिल्यानंतर मला लक्षात येतं की हा खूण काम करेल का नाही. वायदे विषय थांबेल का पुढे चालत चालले मात्र वाटतो. त्याचे बैल असतात तर त्यांचा बैल कसं उजेड द्यायला पाहिजे आणि काय करा पाहिजे. नमस्कार भैया. नमस्कार. तर भैया कसं त्याचा नियोजन. एक नंबर म्हणजे सकाळी 12 पर्यंत 50 फेरे पळाले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांच्या समोर चिठ्ठ्या काढून अतिशय एक नंबर नियोजन चालू. तर आज आपला नियोजन कसं आहे मॅगीचा. आज आपला मॅगी आणि इमेनांचा राजा होता पेटनाक्याचा. गाड्या अतिशय चांगली पळाली, त्या गट पास केलेला आहे. दुसरा आपल्या माणिकची गाडी पळाली चांगली, माणिक आणि शिवराज इंगोल्यांचा लखन ही गाड्या अतिशय चांगली पळाली. दोन्ही गाड्या तर आपल्या गट पास केलेल्या आहेत, सेमीसाठी पात्र आहेत गाड्या. तर तुम्ही घेतल्यापासून मॅगी तर किती वेळ असेल. आता आपल्याकडे आणल्यापासून आपण 3 फायनल झाले होते. आता आज आता बघू आजकालचं मैदान आहे आता हे बघू काय होते. कोणकोणते बैल मध्ये पळाला. बैल मॅगी जर्लिंगीच्या राजा बरोबर पहिल्यांदा पळाला. त्याच्यानंतर मला वाटतं हाजील बरोबर एक पळाला, सोन्या बरोबर एक पळाला ह्यांच्या भांडवलकरांच्या. परत आपला आयो रायफल हेजी शिरसवडीची त्याच्याबरोबर एक पळाला. काय वाटतं आजचं मैदान किती वाजेपर्यंत संपेल. 100% उजेडाचं अगदी 5:30 6 फायनल व्हायला काय अडचण नाही. काय अडचण नाही का. 6 नक्की फायनल होईल. अशा पद्धतीचे मैदान होणंच काळाची गरज आहे. त्यांनी ज्या पद्धतीने आता नियोजन केलं ना, अख्खी पुशेगावचे सर्व ग्रामस्थ पूर्ण ताकदीने शेतीत प्रयत्न करतात. सुरुवातच त्यांनी 8 केली आणि 12 जर 50 फेरे पडले. आता मला वाटतं 4:45 आता 95 फेरा पळायला गेलाय. म्हणजे ते काय एकदम छान मैदान चाललंय. तर आता भैया कशी मैदान होतात, जशी तुम्हाला हवी होती तशी मैदान होतात का. आता 100% हा का. आता हे तर मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने चाललंय. किंवा परवा वडकीचं मैदान अतिशय चांगलं झालं, सासवडचं मैदान झालं, वळण शिस्त काय वळण लागायला लागले चांगल्या पद्धतीने. तर भैया काय वायदे विषय थांबेल का पुढे चालत चालले मात्र वाटतो. ऐका ना, हा विषय थांबवायचं म्हणजे बैलगाडी मालकांच्या हातात आहे. बैलगाडी मालकांनी जर नाही दिली तर वायदेचा विषयच राहणार नाही ना. त्यामुळे ते मालकांनी तो विषय थांबवला पाहिजे. आणि आता आज बघा, बऱ्याचशा गाड्या नवीन बैल गट पास केलेली आहेत. नवीन वासरांनी असतील बैलांनी असेल गट पास केलाय ना. असं काय नाही, चांगली चांगली बैल असली तर होत आहे. ते बैल आपला पळणार असेल तर काय अडचण येत नाही ना. तर भैया तुम्ही मॅगीची निवड कशी केली. काय झालं, आमचं जेव्हा परत ह्या शहरी क्षेत्रात यायचं ठरलं तेव्हा मला एक व्हिडिओ पाहायला मिळाला होता महान भारत केसरीचा. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर माझं दिवडच्या बाऊ ड्रायव्हरशी बोलणं थोडं झालं होतं. आणि त्याच पिरियड मध्ये 7:12 मैदानावर मी तिथं त्या लोकांनी मला बोलवलं होतं त्या मैदानासाठी. म्हणून मी तिथं निघालो होतो आणि तिथं जात असताना मला संग्राम लाड म्हणून जे आहे कुंडलचे त्यांचा मला कॉल आला की भैया असा असा बैल आपल्याकडे आला आणि माझी इच्छा आहे की तुम्ही घ्यावा. आणि मग मी त्यांच्याशी चर्चा केली. मग ते म्हणले त्यांच्या मालकांची इच्छा आहे की बैल तुम्हाला द्यायचा. मी त्यांच्या तिथं फार्म हाऊस वर त्यांच्या गेलो आणि तिथं आमची चर्चा झाली आणि 2 शब्दात तो व्यवहार आमचा झाला. काय करते किंमत. किंमत त्याची 12,51,000 खूप मोठी रक्कम होती. बैलाचं स्पीड होत त्या मानाने आपण त्या हिशोबाने त्याची किंमत केली. तर आता तुमच्याकडे आल्यापासून मॅगी मध्ये काय बदल जाणार होतो तुम्हाला. बैलाला आता कसं चांगल्या पायऱ्यात बैल पळायला लागला, स्पीड मध्ये वाढ झाली किंवा बैल म्हणजे चांगल्या नियोजनातून पळतोय ना. फायनल मध्ये राहतोय आता. या आता तुम्ही मैदानात येता कसं वाटत तुम्हाला आल्यावर. तुम्हाला सांगू का, मला हे विश्व खूप आवडत. म्हणजे आज मी सकाळी आल्यापासून 1000 लोकांनी माझ्यावर फोटोज काढायला येतात किंवा माझ्याशी चर्चा करायला येतात किंवा आम्ही बाहेर म्हणजे अगदी कुठून कुठून माणसं आलेत भेटायला. तुम्हाला आम्ही पाहायला आलोय 600 किलोमीटर मग अशी अकोल्याची लोक आली होती. 600 किलोमीटर तुम्हाला फक्त पाहायला आलोय. आम्ही तुम्हाला ह्याच्या युट्यूबच्या माध्यमातूनच पाहिलं, तुमच्या मुलाखती पाहिल्या. एक समाधान वाटतं आणि कसं आहे नवीन ओळख वाढत जाते, बेरीज होत जाते.
भैया तुम्हाला बैलगाडी क्षेत्राने काय शिकवलं आणि काय शिकायला भेटलं? बैलगाडी क्षेत्राने एकच शिकवलं म्हणजे जनावरांना सुद्धा प्रेम दिला ना, दिलं ना तर जनावर जनावर तुमच्या प्रेम करत, तसंच मनुष्यही तुम्ही रिलेशन जर सगळ्या ह्या ह्या क्षेत्रात लोकांशी व्यवस्थित ठेवलं ना तर लोक तुमच्यावर प्रेम करतात। आज हजारो लोकांची इच्छा आहे की जर सेवागिरीच्या दारात म्हणजे माझं 14 वर्ष मला फायनल मिळावं म्हणून अनेक लोक प्रार्थना करतात किंवा आज मला शुभेच्छा देतात, हे प्रेम आहे, हे प्रेम म्हणजे हे प्रेम तुम्हाला दुसरे कोणी क्षेत्रातून भेटत असते का? 100% कुठेच नाही ना। मी तुम्हाला सांगेन ना म्हणजे अनेक ठिकाणी मी राजकारणात असेल किंवा बाकी समाजकारणात असेल किंवा इतर ठिकाणी लोक स्वार्थाचे हे स्वार्थ म्हणजे असं काही मी म्हणणार नाही सगळे, पण बरे बऱ्यापैकी लोक स्वार्थी विचाराने येतील, पण हे तर स्वार्थी विचारच नसतो ना, ह्या नादात स्वार्थी विचार करून कोणी येत नाही बाबा। चांगला माणूस आहे, चांगले विचार आहेत, त्याला ते साथ देतात लोक। भैया एखादी शेतकऱ्याची बैल असतात तर त्यांचा बैल कसं उजेड द्यायला पाहिजे आणि काय करा पाहिजे त्यांनी? ऐका ना, कुठलाही बैल म्हणजे मैदानात जेव्हा पळतो खोंड असेल नवीन किंवा बैल असेल तो खोंड किंवा बैल उजेडात यायला बैल पळताना दिसला कुणाचे लक्ष जातो आपोआप, ते लक्ष गेलं तशी वस्तू दिसली तर तो उजेडात येत जातो ना। असं काय नाही मोठ्या पायऱ्यात पळल्यावरच एक नंबर होतो असं पण काय नाही, त्याला तुमचे स्टार असावे लागतात आणि त्याला तुमची गाडी जर नरमादी होऊन चांगल्या पद्धतीने जर पळली तर ती गाडी नजरे देते लोकांच्या। भैया तुम्ही सर्जेकडे गेले होते का? सर्जेकडे गेले होते का बघायला? हो जाऊन आलो ना मी। मला कसं वाटलं? अच्छा नाही व्यवस्थित आहे म्हणायचं व्यवस्थित आहे का? सर्जेची आठवण येते का तुम्हाला? 100% येणार येणार काय सरांना दिलं की काय बाहेर नाही येत सरांच्या पाहिला काय नाटकाच्या पाहिला काय आणि बैल विठ्ठलला माझी तिथे वाचतो नाही काय अडत। तुमचे कोण वेगळे होतात का? होतात ना सरांशी माझा एखादा दिवसातून एखादा कॉल असतो, विठ्ठलला माझी असतो कॉल असतो। तर भैया तुम्ही मुंबईला का नाही येत जास्त? मी बिनजोडच्या खेळात कधी म्हणजे फारस नाहीच आहे। तो खेळ कोणाचा आहे तुमच्या म्हणजे मुंबईत तो खेळ प्रसिद्ध आहे त्या भागातला तो खेळ आहे? राहुल भाई असतील किंवा पंढरी शेठ असतील चांगली म्हणजे चांगली दोन्ही माणसं चांगल्या विचाराची किंवा चांगली मजबूत ह्याची विचाराची माणसं, तर आज त्यांच्या ह्या माध्यमातून शत्रुत्व तयारच झालं ना, हे नाही घडलं पाहिजे। हे चांगली माणसं ह्याच्यातून दूर दूर गेली ना, ह्या माणसांची म्हणजे अगदी राहुलबाईंची ह्या क्षेत्राला गरज आहे आणि पंढरी शेट्टीची गरज आहे, पण हे व्हायला नव्हतं पाहिजे, हे घडलं। पण मी तुम्हाला एक सांगतो की माझी खूप इच्छा आहे की एक दिवस म्हणजे ह्या दोघांना मी उलट एकत्र बोलवून हा विषय कुठे थांबला पाहिजे असं माझी इच्छा आहे। हे दोघं परत मित्र झाले पाहिजे। या यंग पिढी पाहिजे खूप येत आहे, त्याला तुम्ही काय सांगा थोडक्यात? शांतता संयम एवढं सांगेल, शांतता आणि संयम ठेवा यश मिळतं। भैया एखादी वेळी आपल्याला हारपात करायला भेटते तेव्हा तुम्ही त्या हारमधून काय शिकता? ऐका ना, ही चार पायाची भिंत ह्यात हार जीत असते, म्हणजे ह्याच्यात कोणीच म्हणून म्हणायचं नाही मी एक नंबर करील, ह्यात हार जी जीत असते। जरी समजा आपली एकाच दिवशी हार झाली पण नर्वस होऊन जायचं काही कारण नाही बाबा, त्यात तिथं काय चुकलं किंवा तिथं काय आपल्या हातून चुका घडल्या किंवा बैलाचं काय कुठं चुकलं ह्याचा अभ्यास करून त्यात दुरुस्ती करून परत खेळात उतरायचं। भैया तुम्हाला किती वर्ष येईल नादाला? आता जवळ 27-28 वर्ष झाली ना मला हे नादा। तेव्हा कोणती बैल होती तुमच्याकडे की त्यामुळे तुम्हाला नाद लागत गेला? नाही सुरुवातीला माझ्याकडे आमचे चुलते भगवान दादा म्हणायचे त्यांना काकडे, तर त्यांचा मी पर्ल्या म्हणून एक बैल घेतला होता आणि मी एक मोरगाव मधून एक खोंड घेतला होता, त्यांचा तो मोरगावचा खोंड दिला आणि मी पुष्यगावच्याच बाजारात मी बिरजा म्हणून एक खोंड घेतला, तो खोंडन आमचा पर्ल्या म्हणजे दादांच्याकडनं मी घेतलेला, त्यांनी मला दिलता तो, तर ती दोन्ही बैल पळवली पहिल्याच मैदानात आम्ही एक नंबर केलं साखरवाडीला आणि तिथून पुढे जे सूर लागला माझा ती कायम चांगली बैल होत गेली माझ्याकडे। घरातल्या तुम्हाला विरोध आहे का ना दादा? ऐका ना, घरच्यांचा सुरुवातीला खूप विरोध होता, आता म्हणजे आता स्वतः अगदी फार हे असं नाही, आता त्यांनी ते काय म्हणजे की हा काय थांबत नाही आणि ठीक आहे चाललंय आणि लोकांचे संपर्क आहेत हे लोक ह्याला मानतात म्हणून घरात ते फार काय असं आता त्रास नाहीये फार। तुमच्याकडे जेवढी बैल आले तरी डोकी झाली, नक्की तुम्ही काय शोधता बैलामध्ये असा एक पारंपरिक आहे? कसं माहितीये का, परमेश्वराने एक मला नजर दिली काहीतरी की पारक माझ्याकडे आहे, मी बैल पळताना पाहिला, पाहिल्यानंतर मला लक्षात येतं की हा खोंड काम करेल का नाही, त्या पद्धतीने आपण ते पारक करतो। कारण की आता भरपूर तुमच्याकडे बैल होऊन गेली,
आता पर्यंत तुमचे चांगले असं एकही बैल नाही की तो फेल गेलाय. जेवढी पण आली तेवढी टोपची होऊन गेली. त्याचे सांगितलं ना मी तुम्हाला, परमेश्वराने हा मला आशीर्वाद दिलेला आहे किंवा सगळ्या सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी, म्हणून ह्या वस्तू माझ्याकडे चांगली प्रकारची बैल होते आणि पळते ती. भैया तुम्ही इतक्या वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.